आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आतापर्यंत प्रत्येक संकटाच्या वेळी दिघे साहेबांची संस्कार अंगीकारून मदत नव्हे तर आपले कर्तव्य समजून लोकांच्या सेवेत तत्परता दाखवली. कोरोना महामारी असो किंवा दुष्काळ किंवा पूरग्रस्त भागात सेवा असो, वेळोवेळी प्रतिष्ठानी आपले कर्तव्य बजावले. कोरोना महामारी प्रतिष्ठानच्या पनवेल विभागातर्फे जवळपास 12,000 लोकांना जेवणाची व्यवस्था, पालघर विभागातर्फे 1,000 कुटुंबांना 2 महिन्याचे घरगुती जीवन उपयोगी सामान, तसेच ठाणे व पालघर येथील पोलीस व कोरोना मधील फील्ड वर्कर्स साठी जेवणाचे आयोजन केले. ठाण्यातील पत्रकारांसाठी धान्य व इतर सामग्रीचे आयोजन केले. आज देखील कोकणातील पूरग्रस्तांना प्रतिष्ठानतर्फे 15,000 पाण्याच्या बॉटल, 1,000 किलो धान्य, बिस्किट, डेटॉल, फिनॉल, सॅनिटरी पॅड अशा अनेक जीवन उपयोगी सामानाचा पुरवठा करण्यात आला. आनंद दिघे साहेब यांचे संस्कार आणि आशीर्वाद याही पुढे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहतील असा विश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे यांनी व्यक्त केला आहे. आजपर्यंत ज्या काही संस्कारातून आम्ही घडलो किंवा माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते जे काही घडले ते दिघे साहेबांच्या आशीर्वादाने घडले. ज्या व्यक्तींनी उभ्या आयुष्यामध्ये 24 तास 365 दिवस आपलं आयुष्य लोकांसाठी स्वार्थ न बघता फक्त लोक आणि लोकांचाच विचार केला, कोणतंही संकट त्यावेळेला ठाणे जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रात असो तिकडे दिघे साहेब पोचत होते, तर मला असं वाटतं त्यांच्या संस्कारातनं आम्ही घडलेलो आहोत. त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणत्याही कार्याला सुरुवात करणं हे योग्य नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रावरती एक कठीण प्रसंग, एक मोठं संकटाचं सावट या नैसर्गिकरित्याने आलेलं आहे. कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, इथल्या लोकांची घरं वाहून गेलेली आहेत, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पक्षातनं, वेगवेगळ्या सामाजिक संस्थेकडनं आणि प्रत्येक माणुसकी या नात्याने प्रत्येकजण आपापल्या परीने तिथे आपल्या बांधवांना मदत करतोय. मला असं वाटतं की धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठाननी आज तयागत कोरोनाचा काळ असेल किंवा अजून कोणतंही संकट आलेलं असो, त्या त्या वेळेला दिघे साहेबांच्या संस्कारातनं आम्ही घडलेलो आहोत. आज माझ्याबरोबर कल्याणच्या स्वामी समर्थ मठातली सर्व माझे गुरुबंधू आहेत, श्री वंदनीय मोडक महाराज यांच्या आशीर्वादाने ही सगळी मंडळी उपस्थित आणि आपण माझे सगळे हे सहकारी कोकणाला चाललेले आहेत. मला असं वाटतं ह्या प्रतिष्ठाननी प्रत्येक वेळेला संकटाच्या काळामध्ये लोकांच्या बरोबर, या बांधवांच्या बरोबर आपल्याकडनं काही ना काहीतरी फुलणं फुलाची पाकळी आपलं कर्तव्य म्हणून, मदत म्हणून नव्हे तर या कर्तव्य निधी म्हणून आपण हा पाठवतो आहोत. आणि देवाला आपण एवढंच प्रार्थना करू शकतो की प्रत्येकाचे संसार हे जी काही उद्ध्वस्त झाले ती परत स्थिरस्थावर होऊन सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुष्य मिळेल.